आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मेथीचे थेपले। असे थेपले जे तुम्ही घरात नाश्त्यासाठीच काय तर बाहेर जाताना 2-4 दिवसांच्या प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी आरामात। लहान मुलांना बऱ्याचदा पालेभाज्या खायला आवडत नाही, शक्यतो मेथी, कारण ती थोडी कडू असते। पण जर अशा प्रकारे तुम्ही त्यांना नाश्ता करून दिला तर ते सुद्धा आनंदाने खातील। चला मग पाहूया मेथीचे थेपले। मेथीचे थेपले करण्यासाठी आपण फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। परत जेवढं आपण मेथीचं प्रमाण घेतलं असेल ना तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जर समजा 2 वाट्या भरून मेथी असेल तर 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जर जास्त गव्हाचं पीठ घेतलं ना तर ते चपाती खाल्ल्यासारखं वाटतं, म्हणजे ते थेपल्याचं फिलिंग येत नाही, त्यामुळे जेवढं प्रमाण व्यवस्थित घ्या। त्यानंतर आपण घेतलेलं आहे पाणी, तिथे आपण हिंग घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत हळद आणि लाल काश्मीरी पावडर। त्यानंतर आपण घेतलेलं आहे 2 छोटे चमचे भरून दही घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, 2 चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर, सफेद तीळ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आलं, लसूण आणि मिरची एकत्र बारीक वाटून घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत ओवा 1 चमचा, 1 छोटा चमचा, आणि घेतलेलं आहे तेल आणि पाणी, इतकंच। चला लावूया कृतीला। मंडळी, आपण काय केलं आहे, आपण ना परातीत 2 वाट्या भरून मेथी घेतलेली आहे बारीक चिरलेली। आता जेवढी मेथी घेतलेली आहे तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 1 आणि 2। 2 वाटी आपण समप्रमाणात घेतलेलं आहे। आता काय करूया, आपण त्यामध्ये घालूया थोडासा ओवा, 1 छोटा चमचा ओवा, थोडासा हातावर चुरा आणि घाला। त्यानंतर आपण घालूया चण्याचं पीठ, 2 छोटे चमचे भरून आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घालूया सफेद तीळ, एक चमचा सफेद तीळ, हिंग, एक छोटा चमचा हिंग। त्यानंतर घालूया आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। त्यानंतर आपण त्यामध्ये तिखट घालूया, त्यामध्ये घालूया लाल काश्मीरी पावडर आणि हळद, इतकंच घालायचंय। आपण घरगुती मसाला वापरणार नाही आहोत, जर लाल काश्मीरी पावडर नसेल तर तुम्ही घरगुती मसाला वापरा तरी सुद्धा चालेल। 1 चमचा आपण घातलेला आहे। त्यानंतर कारण ना आपण मिरची पण घातलेली आहे त्यामुळे जास्त मिरची पावडर घातलेली नाही। त्यानंतर ना आपण काय करूया, त्यामध्ये दही घालूया, मीठ घालूया चवीपुरतं, बरं दही पण आपण 2 छोटे चमचे भरून घेतलेली आहे। दहीने छान सॉफ्टनेस पण येतो। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला घालायची आहे कोथिंबीर आणि ना आता हे पहिला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि काय करूया माहिती आहे, मिक्स केल्यानंतर थोडस तेल घालूया त्यामध्ये, थोडस 2 छोटे चमचे तेल। आता हे छान आधी मिक्स करून घेऊया, आधी पाणी घालायचं नाहीये। बरं, हे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता, थेपले छान राहतात, पण फक्त एवढीच काळजी घ्यायची, जर आपल्याला प्रवासात न्यायचे असतील तर ते 2-3 दिवस आरामात राहतात। फक्त त्यामध्ये जे आपण दही घातलेलं आहे ना ते दही घालू नका, आणि तुम्ही हे प्रवासात सेम प्रोसिजर, सेम सामान सगळं सेम ह्याच्याने घेऊन जावा, फक्त दही घालू नका, छान 2-3 दिवस आरामात राहतात। आणि दह्याने ना काय होतं, छान सॉफ्ट होतात ते। बघा, हे छान आपण एकजीव करून घेतलेलं आहे सगळं।
थोडं पाणी घालायचं आहे, थोडं पाणी घालणार आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला पातळ पण करायचं नाहीये आणि अगदी घट्टही ठेवायचं नाहीये. थोडं पाण्याचा अंदाज घ्या आणि मळून घ्या. कारण काय होईल, आपण ना दही सुद्धा घातलेलं आहे यामध्ये, त्यामुळे थोडं पाणी घालून मळून घ्या पीठ. आता हे पीठ आपण मळून घेऊया. आपण ना हे मळून घेतलेलं आहे. आता काय करूया, आपण ना ह्याला थोडं एक चमचा तेल घालूया यामध्ये, एक छोटा चमचा. आणि हे तेल ना आपण व्यवस्थित चोळून घेऊया पिठाला. आणि आपल्याला काय करायचं, हे पीठ ना 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही वरतून टोप ठेवा किंवा तुमच्याकडे कपडा असेल तर तो कपडा ठेवा आणि झाकून ठेवा 10 मिनिटं तरी. हां, आता आपण हे झाकूया. आता मी 10 मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते. 10 मिनिटानंतर काय केलंय, आपण ना असे गोळे तयार केलेत. आता आपण ना ते पिठामध्ये घोळूया. गव्हाच्या पिठात आपण ना घोळून घेतलेले आहेत आणि आपण गॅस चालू करूया एका बाजूला, म्हणजे आपला तवा पण गरम होईल. आता ना आपण हे लाटून घेऊया. अगदी जाड पण लाटायचे नाही आहेत आणि एकदम पातळ पेपरासारखे असे पण लाटायचे नाही आहेत. तुम्ही पाहू शकता आपण छान लाटून घेतलेलं आहे. आपला तवा ना गरम झालेला आहे. आता आपण घालूया त्यात मेथीचे थेपले आहे ना, ते दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचे आहे. आम्ही ना तेल वापरणार आहोत, तुम्हाला हवं तर तुम्ही तूप वापरलत ना तरी सुद्धा चालेल. आपण आता टर्न मारून घेऊया, थोडं तेल लावूया. मुलांच्या टिफिनसाठी किंवा बाहेर प्रवासात नेताना खूप छान ऑप्शन आहे, कारण हे बरेच दिवस 2-3 दिवस तरी चांगले टिकतात. छान दोन्ही बाजूने शेकून घ्या. हा काढून घेऊया. अशा प्रकारेच आता आपण दुसराही घालूया. अशा प्रकारे ना आपण सगळे करून घेऊया. आता आपले गरमागरम मेथीचे थेपले तयार झालेले आहेत. व डिश आवडली ना, मग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.